मांजरी येथील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने कोविड रुग्णांना जेवण व्यवस्था करण्यात येत असून हे कार्य पाहून यड्डूर येथील शिवतेज फाउंडेशनच्या वतीने 10,000 रुपये देणगी देण्यात आली. मांजरी येथील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने गेल्या काही दिवसापासून परिसरातील कोविड सेंटरवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. मांजरी येथील सामाजिक संस्था ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून एकता सोशल फाउंडेशन हे कार्य राबवत असून या कार्याची दखल घेत दानशूर व्यक्तींकडून देणगी जमा होत आहे. परिसरातील कोविड रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन फाउंडेशनचे कार्यकर्ते झटत आहेत. फाउंडेशनने सुरू केलेल्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत असून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मांजरी परिसरातील सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी पुढे येत आहेत. यड्रू येथील शिवतेज फाउंडेशन कडूनही कोविड रुग्णांची विविध प्रकारे सोय केली जात असून एकता सोशल फाउंडेशनच्या कार्यास पाठबळ मिळावे यासाठी ही देणगी देण्यात येत असल्याचे शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक अजय सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी शिवतेज सोशल फाउंडेशनचे संस्थापक अजय सूर्यवंशी, अध्यक्ष अमर बोरगावे, अनिल काकडे, नाईकबा भंडारे, संतोष पाटील, पवार सुनील, मंजुनाथ दोडमणी, विनायक जाधव, रोहित गुरव, रोहित शिरगावे, प्रकाश कोकणे, नीलकंठ फुलारे यांच्यासह एकता सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप पवार, संजू नांद्रे, दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव, सुरेश मांगलेकर, दीपक टोनपे, रवी शिंदे, विनोद चव्हाण, विशाल कमते, राहुल इचलकरंजे, दीपक पवार, फारुक तांबोळी, प्रकाश पाटील, सचिन आंबी, विनोद खडके, पिंटू चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. एकता सोशल फाउंडेशन मांजरी यांचं कार्य बघून खरंच आम्ही भारावून गेलो आहे आणि आमच्याकडनं पण त्यांच्या कार्याला हातभार लागावा म्हणून आमच्या शिवतेज फाउंडेशनच्या वतीनं 10,000 रुपये आम्ही आज त्यांच्याकडे देणगी दिलेली आहे. त्यांचं काम असंच दिवसेंदिवस भरभराट याचं व लोकांच्या सेवेसाठी त्यांनी जी जी पावलं उचलतील त्या सगळ्या कार्यामध्ये आमचं सदैव ते असणे त्यांना सर्वांना सहकार्य असेल आणि ही सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचं खरोखरच मनापासून धन्यवाद. एका सोशल फाउंडेशन कार्य नोडी ನಮ್ಮ ಶಿವತೇಜ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಎಡೂರ್ ಇವರು ನಮಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯ ಮೆಚ್ಚಿ ಒಂದು 10,000 ರೂಪಾಯಿ ಧನ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಎಕ್ಸಾ ಸೋಷಿಯಲ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ.